लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्यावरती संगमनेर तालुक्यातील कासारे शिवारातील पुलावरती दुधाच्या पिशव्या भरलेला टेम्पो उलटलाय. मंगळवारी पहाटे 4 सुमारास ही घटना घडली आहे. समोरून आलेल्या अल्टो कारण कट मारल्यामुळे हा अपघात झाल्याचं चालक विजय बवन जाधव यांनी सांगितलंय. चालक विजय जाधव हे गोविंद दुधाच्या पिशव्या आणि दुग्धजन्य पदार्थ भरलेला टेम्पो घेऊन नाशिकच्या दिशेनं जात होते. दरम्यान कासारे शिवारामध्ये समोरून आलेल्या अल्टो कारनं कट मारल्यामुळे दुधाच्या पिशव्या आणि दुग्धजन्य पदार्थ भरलेला टेम्पो अपघातग्रस्त झालाय. सुदैवानं अपघातामधनं चालक विजय जाधव हे थोडक्यात बचावले आहेत. शावी शेख, सी 24 तास, संगमनेर.